नमस्कार, मी माधुरी गद्रे. आज मी ऑस्ट्रेलियाला आली आहे, सिडनीमध्ये. माझ्या नणदेकडे आली आहे मी. ही माझी नणंद आहे रोहिणी कानेटकर. नमस्कार. आणि ही तिची मुलगी आहे अश्विनी. रोहिणी, तुझ्या इकडे मस्त वाटतंय मला. सिडनीत एकदम प्लेझंट हवा आहे, छानच आहे. तुझं घर मस्त आहे गं, आणि तुझं किचन तर मला फार आवडलं. बर मग माधुरी, आम्हाला तू इथे काय करून दाखवशील की जेणेकरून माझी नातवंड आणि त्यांना पौष्टिक पुन्हा इथे मिळणाऱ्या वस्तूंमधून बनवलेला असा पदार्थ. हो हो, नक्कीच नक्कीच. आपण वेज कटलेट करू शकतो. अगदी छान, आवडेल ना मुलांना? आला ना लक्षात तुमच्या? आज आपण व्हेजिटेबल कटलेट्स करतोय इथे, तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया. हे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत मी. 3 शिट्ट्या आणि 2 मिनिटं बारीक ठेवलं होतं. फार उकडायचं नाहीत आपल्याला बटाटे, नाहीतर ते ओलसर होतात. हे 2 ब्रेडचे स्लाइस आहेत. थोडा वेळ मी असे 1/2 तास उघडे ठेवले होते, म्हणजे थोडेसे कोरडे झालेत ते. आता या वाटीच्या मापाने मी या भाज्या घेतल्या आहेत. हा कांदा आहे 1/2 वाटी, अगदी बारीक चिरून घेतलाय. गाजर आहे 1/2 वाटी, बारीक किसून घेतलंय. नंतर ढोबळी मिरची आहे 1/2 वाटी, बारीक चिरून. बीन्स आहेत, बारीक चिरून घेतल्यात 1/2 वाटी. 1/2 वाटी मटार आहे, वाफवलेले आहेत. हे बीट किसून घेतलंय 1/2 वाटी. या मिरच्या आहेत, बारीक चिरले 4 मिरच्या आहेत. ब्रेड क्रम्स आहेत 1 वाटी, ते आपल्याला हवे तसे आपण ऍडजस्ट करून घेऊ. नंतर 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर आहे, लिंबू लागेल थोडंसं आपल्याला. नंतर आलं आहे 1 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून आहे, कोथिंबीर आहे 1/2 वाटी चिरून घेतली आहे, 1/2 टीस्पून गरम मसाला घेतलाय, आणि मीठ लागेल चवीप्रमाणे. तेल लागेल आपल्याला. हे बटाटे आपल्याला आता मॅश करून घ्यायचे. फार अगदी दाबायचे नाही आहे, नाहीतर खूप दाबलं ना, खूप बारीक केलं तर पाणी सुटतं त्याला. आता हे सगळे मी मॅश करून घेते. रोहिणी, याचे बारीक तुकडे करून देतेस मला ब्रेडचे? हो नक्की दे. तोवर मी हे सारखं करते, ते घालूया आधी, आणि मग या सगळ्या भाज्या आपण एक घालून घालूया. हा घाल घाल घाल. ब्रेड घातलाय कुस्करून, आता कांदा घालते त्याच्यात. गाजर घालते किसलेलं. ढोबळी मिरची आहे ती घालूया. बीन्स आहेत ते घालते. मटार आहेत वाफवलेले, सगळं 1/2 वाटी आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या भाज्या पण घालू शकतो. बीट घालते किसलेलं. कोबी घालू शकतो, स्वीट कॉर्न पण छान लागतं त्याच्यात. मस्त रंग आणि चव येते. हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली, ती घालते. थोडी जिरे पूड घालूया. आलं घालते चवीला, आल्याची फार छान चव येते याला. कोथिंबीर घालते थोडी, त्याचा एक वास आहे छान. गरम मसाला आहे 1/2 चमचा, तो घालते. आणि मीठ घालते चवीप्रमाणे. सगळं आपल्याला नीट मिसळून घ्यायचं आहे, आणि मिसळत आलं की मग लिंबू घालते. मिसळलं हे चांगलं. रोहिणी, मला देतेस लिंबाचा रस काढून? जरूर, म्हणजे मला ते लगेच कालवता येईल. एवढं पुरेस आहे लिंबू, नाहीतर आणखीन ओलावा येईल ना. ठीक, या मिश्रणाचे आपण असे गोळे करून घेऊया. आपल्याला हव्या त्या साईजचे असं छान एक गोळा बनवायचा, आणि त्याला थोडासा शेप द्यायचा असा असं करून घ्यायचं. मोठा हवा असला तर मोठाही करू शकतो आपण. हे असे करून घेऊ आपण. हां, मस्त करून टाकूया आपण. हे आपले 12 झाले आहेत कटलेट्स. आता हे जे कॉर्नफ्लोअर आहे ना, ते मी या बोलमध्ये काढलंय, आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी घालणार आहे. त्याची पेस्ट बनवायची आपल्याला. नीट विरघळून घ्यायचं, त्याचे गोळे नको राहायला. ते करून घेते मी. ही अशी पेस्ट बनवून घेतली आहे मी एकसारखी. 1/2 वाटी पाणी लागलं मला याच्यासाठी. आता हे कटलेट घ्यायचा एक हा पीस, ह्याच्यात बुडवायचा आहे आपल्याला, भिजवून घ्यायचा आणि
लगेच ब्रेड क्रम्सला लावायचं आहे आपल्याला. ब्रेड क्रम्स नीट लावून घ्यायचे चारी बाजूने, चिकटलं पाहिजे त्याला. ते या पेस्टमुळे चिकटतं छान. आणि हे असं बनवून घेऊ, हे सगळे पीस आपण असे बनवून घेऊ. तवा छान गरम झालाय आपला, मध्यम गॅस ठेवलाय मी. थोडं तेल घालते तव्यावर आणि हे कटलेट्स ठेवूया त्याच्यावर व्यवस्थित असे हलवून घ्यायचे जरा. जेवढे बसतील तेवढे घालूया. दोन्ही बाजूने शेकायचे आहेत आपल्याला. आपण तळत नाही आहे, हेवी होईल ना तळल्याने, तर आपण शॅलो फ्रायर्स ठेवूया. हे पण छान लागतात. बघूया आपण कितपत झालेत. हे बघा, एका बाजूने असे पलटवून घ्यायचे. दोन्ही बाजूने व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडं अजून तेल घालीन. मस्त होतात ते एकदम खुसखुशीत. थोडं तेल घालते आणि दुसऱ्या बाजूने पण होऊ देत जरा. हे बघा, असे छान तयार झालेत कटलेट्स दोन्ही बाजूने झालेत. हे मी दोन मुलतनी वापरले, त्यामुळे आपल्याला पलटवायला बरं पडतात. गॅस बंद केलाय मी. आता हे काढून घेते डिशमध्ये आणि आता उरलेले पण शॅलो फ्राय करून घेते. हे बघ अश्विनी, असे मस्त कटलेट्स तयार झाले आहेत आपले. वास येतोय ना त्याचा छान खमंग. आता मी तुम्हाला देणार आहे ट्राय करायला. बघा कसे लागत आहेत ते. आमच्या तोंडाला पाणी सुटलंय, वाटच बघतो कधी मिळत. आपल्यासाठीच आहेत आता हे सुद्धा, बाकीचे बघूया. एकदम छान मध्ये कसं लागतंय चव, कशी आहे? मस्त, एकदम मस्त आहे ना. सोपे करायला अगदी. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.